Lately, I've been thinking about love. It's around and it's found in between me and you. Bridge the gap to my lonely exterior. Open the door and walk in. Happiness, it's sympathy. Happiness, I know that I'll find you again. Try to see you and the things through your eyes. I believe there's a vague possibility that we might find happiness. Happiness, it's echoey, a melody in the wind winding down to a house on a hill by the bay. शिक्षण उच्च प्रतीचे छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग यांचे उत्कृष्ट आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारी अग्रगण्य संस्था छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था भव्य वास्तू प्रशस्त मैदान ऑडिटोरियम जिमनॅशियम सेंट्रल लायब्ररी सुसज्ज प्रयोगशाळा आकर्षक कॅफेटेरिया गर्ल्स हॉस्टेल अंतर्गत हॉस्पिटल कॉलेज बसेस इंडस्ट्रियल विजिट यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थी जीवन फुलवणारं एकमेव कॉलेज छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद आणि हो उत्कृष्ट करिअरसाठी नामांकित कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यूज आता 12वी नंतर पुण्या मुंबईला न जाता औरंगाबाद मध्ये आंतरराष्ट्रीय कॉलेज छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
यानंतर बातमी तरुणांच्या नव्या आविष्कारांची. मुंबईच्या आय आय टी मध्ये ई यंत्रा रोबोटिक्स इव्हेंटला सुरुवात झाली आहे. या इव्हेंटची खासियत म्हणजे देशभरातून आलेल्या 300 रोबोट्सपैकी 16 रोबोट्सना प्रदर्शनासाठी एंट्री देण्यात आली आहे. कॉलेज तरुणांचे हे आविष्कार पाहून तुम्ही देखील तोंडात बोट घातल्याशिवाय राहणार नाही. आज आपण खूप वेळा बोलतो की पॉल्युशन वाढतंय, एन्व्हायरमेंटल कंडिशन सॅटिस्फाय नाही करत आहे, पॉल्युशन वाढतंय. तर मेन आम्ही रिझन शोधले भरपूर सारे की पॉल्युशन्स का वाढतंय. तर मग आम्ही एक पॉईंटवर आलो की जिथे प्लास्टिक बॅग्स आम्हाला एक मोठा प्रॉब्लेम दिसला त्या पॉल्युशन वाढण्यासाठी. सो मी आणि माझ्या टीम मेंटॉर्स आणि माझ्या टीम मेंबर्सनी असा विचार केला की आपण या प्लास्टिक बॅगचं रिप्लेसमेंट करूयात. तर ते पेपर बॅग नाही होते, पेपर बॅग बनतात, पण सगळ्या ज्या पेपर बॅग असतात त्या ऑटोमेटेड बनत नाही, मॅन्युअली बनतात. त्याच्यात खूप एरर्स असतात किंवा त्याची क्वालिटी इतकी बेस्ट नसते आणि त्याच्यात इन्व्हेस्टमेंट खूप करावे लागते. सो इन रिड्यूस्ड कॉस्ट आपण पेपर बॅग कशा हँड ओव्हर करू किंवा ते मशीन कसं रिड्यूस कॉस्टमध्ये बनवू, त्यासाठी मी आणि माझ्या मेंटॉरनी हे जे मशीन आहे ते बनवलेलं आहे. टेररिस्ट अटॅक होतात तिथे आपण काय करतो, आपली डायरेक्ट टीम पाठवतो आतमध्ये त्यांना फेस करण्यासाठी. मग जरी ते असेल सर्विलियन्स असेल, होस्टेज सिच्युएशन असतील, मग त्याच्यावर आम्ही विचार केला की जर बॉट एक असा बनवला जो पायऱ्या चढून जाऊ शकेल, सगळीकडे फिरू शकेल, बघू शकेल की नक्की कुठे काय चाललं आहे, किंवा सांगू शकेल की कुठे कुठे कोण आहे, तर आम्ही म्हणलं की त्याच्यासाठी पण आपल्याला एक चांगला स्कोप आहे प्रोजेक्ट करण्यासाठी. आणि मग तिसरी कंडिशन होती की जिथे सियाचिनसारखे आत्ता क्रिटिकल कंडिशनमध्ये जिथे बॉट स्लिपून पडत आहेत, तर आम्ही विचार केला की मग तिथे एक असा बॉट असला तर जो पडला तरी चालू शकेल. मग ह्या तिन्ही गोष्टींचं सोल्युशन म्हणून आम्हाला एक बॉट आम्ही बघत होतो की काय करू शकतो. मग आम्ही बरेच ऑप्शन्स बघितले, त्याच्यामध्ये टँक बॉट होता, स्पायडर बॉट होते, पण मग जाणवलं की प्रत्येकाचे कुठे ना कुठेतरी फायदे आणि तोटे आहेत. मग तोटे प्रत्येक जागेवर त्यांचे जास्त होते, म्हणून मग आम्ही ह्या बॉटकडे आलो जो आधी बॉस्टन डायनॅमिक्स यांनी RX नावाने बनवला होता. मग आम्ही विचार केला की आपण हे इंडियात बनवलं तर किती चांगलं होईल, हे करायला आम्हाला 3 महिने लागले. टोटल खर्च आम्हाला 13,000 रुपये.